आधीच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की भारताची जी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे ती दोन गोष्टीवर बेस आहे. खरं पहिली म्हणजे आधार व्हेरिफिकेशन आणि दुसरी म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी ईव्हीएम ला हॅक होण्यापासून वाचवते. ती जरी वाचवत असली तरीही कशा प्रकारे ईव्हीएम हॅक होते ह्या गोष्टीबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ईव्हीएम हटो, ईव्हीएम हटो. देश में ईवीएम को लेकर हंगामा मचा हुआ है. विपक्ष लगातार इस पर सवाल उठा रहा है. ईवीएम से नहीं बल्कि बैलेट पेपर से चुनाव कराने की मांग की जा रही है. इसी एंटी मतदाता और टोटल वोट उसमें निकल के आई 171. जिस पक्ष को ईवीएम का ढोते हो उसी में बेईमानी होती है. आणि ईवीएम बोलणार पहिल्यांदा निवडणूक आयोगाला संदेश कुठला आणि इलेक्शन कमिशनला विरोधी पक्ष आणि जनता रस्त्यावर उतरून दबावाखाली आणत नाही. बॅलन्स ऑफ पॉवर होत नाही आणि बॅलट बॉक्स येत नाही तोपर्यंत सत्ता पालट अशक्य. तर आधार व्हेरिफिकेशन म्हणजे नक्की काय? तुम्हाला माहित असेल की आपण आधार कार्ड सोबत फुल्ली अटॅच आहे. तुम्ही पाहत असाल तर आधार पण व्हेरीफाय करतात वोटर आय डी सोबत. तुम्हाला व्हेरीफाय करतात की तुम्ही तोच व्यक्ती आहे जो वोट द्यायला आलेला आहे. तर हे तर झालं व्हेरिफिकेशन म्हणजे ऑथेंटिकेशन. आता ट्रान्सपरन्सीची सर्वात मोठी गोष्ट निर्माण होते म्हणजे पारदर्शकता. पारदर्शकता म्हणजे काय? म्हणजे मी त्याला वोट दिलेला आहे. आपण खूपदा ऐकतो की मी याला वोट दिलं पण हा वोट याला न पडता दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीला गेलेला आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी व्हीव्हीपीएटी नावाची, व्हीव्हीपीएटी म्हणा किंवा व्हीव्हीपॅट म्हणा, दोन्ही नाव फक्त नाव एकच आहे फक्त उच्चार वेगळे वेगळे आहेत. ती मशीन काय करते, दोन जे मशीनरी आहे, एक काउंटिंग युनिट आणि एक बॅलेट युनिट, दोघांच्या मधामध्ये असते आणि दाखवते की तुम्ही त्याला वोट दिलेला तो वोट बरोबर त्याला चाललेला आहे की नाही. ईव्हीएम ज्या टेक्नॉलॉजीवर काम करते ती टेक्नॉलॉजी आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. पण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काम कशा प्रकारे करते आपल्याला दोन डेफिनेशन समजावे लागतील. सर्वात पहिली डेफिनेशन म्हणजे डेटा आणि दुसरी डेफिनेशन म्हणजे हॅश. डेटा म्हणजे काय? डेटाच्या अंदर इन्फॉर्मेशन स्टोअर केल्या जाते. इट कंटेन्स वोटिंग इन्फॉर्मेशन. आणि हॅश, हॅशला आपण फिंगरप्रिंट सारखं कन्सिडर करू. आता फिंगरप्रिंट कशा प्रकारे काम करतं? फिंगरप्रिंट जर तुम्ही पाहत असाल ना, फिंगरप्रिंट खूप युनिक असतं आपलं. म्हणजे आपलं एकाचं फिंगरप्रिंट दुसऱ्यासोबत मॅच होत नाही, त्याचप्रकारे एक हॅश दुसऱ्यासोबत मॅच होत नाही पण ते इंटरलिंक असतात. आता कशा प्रकारे इंटरलिंक असतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. कन्सिडर करा तीन बॉक्स, एक रेड, एक येल्लो आणि एक ग्रीन. आता तिन्ही बॉक्सच्या खाली मी लाईनी दिलेला आहे. पहिल्या याचं जर तुम्ही पाहाल तर तिथे लिहिलेलं आहे हॅश आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे प्रिव्हियस हॅश. पहिला जो डब्बा आहे त्या पहिल्या डब्ब्याच्या खाली प्रिव्हियस हॅश जो लिहिलेला आहे त्याच्या आधी कोणताच प्रिव्हियस ब्लॉक नाहीये, तर तो फर्स्ट ब्लॉक होईल. त्या ब्लॉकला आपण जीनियस ब्लॉक म्हणून नोंदवतो. तिन्ही बॉक्स एकमेकाला लिंक असतात. आता लिंक कशा प्रकारे असतात आपण ते समजून घेऊया. पहा, आता जो येल्लो आहे सेंटर ब्लॉक, तो जो ब्लॉक आहे ना तो रेडचा हॅश यूज करेल आणि एक चेन तयार करेल त्याची एक युनिक आयडेंटिटी बनवायसाठी, त्याचा एक युनिक हॅश बनवायसाठी. आता तो हॅश काय करेल, त्याचा पुढचा जो आहे त्याच्या निर्मितीसाठी प्रिव्हियस हॅशचं काम करेल आणि अशा प्रकारे एक चेन तयार केली जाईल. आणि ह्या चेनीचा जो ब्लॉक आहे, जे ब्लॉक हॅशनी इंटरलिंक आहेत एकमेकासोबत, त्याच्या अंदर वोटरची आयडेंटिटी कलेक्ट केल्या जाईल आणि स्टोअर केल्या जाईल. आता इमॅजिन करा, मधातला जो ब्लॉक आहे त्याच्यासोबत टॅम्पर केलेला आहे, त्याच्यासोबत छेडछाड केलेली आहे, तर काय होईल? त्याचा जो युनिक हॅश आहे तो हॅश त्याच्या पुढच्या प्रिव्हियस हॅश सोबत लिंक नाही होणार आणि त्याने काय होईल, त्याच्या पुढचे जेवढे पण वोट्स आहेत तेवढे सर्व इनव्हॅलिड होऊन जातील आणि कुठेतरी टॅम्पर झालेला आहे ईव्हीएम मशीन सोबत हे कळेल. ही आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि ही एकमेव टेक्नॉलॉजी आहे जी ईव्हीएम मशीनला सेफ ठेवते. ईव्हीएम हॅक किंवा हॅकिंग हा शब्द आपल्या सर्वांना खूप जास्त फॅमिलियर आहे. हॅकिंग काय असतं की बा कोणीतरी थर्ड पार्टी माणूस इंटरनेटच्या माध्यमातून कोणतरी कम्प्युटर मशीनरीज किंवा कोणतरी मशीनरी हॅक करतो, त्यातली पूर्ण माहिती किंवा डेटा त्यासोबत मॅनिप्युलेट करतो किंवा त्याला छेडछाड करतो. ही हॅकिंगची ऍक्च्युअल आपल्याला जी डेफिनेशन माहिती आहे ती आहे. पण त्याहून जास्त ईव्हीएम मशीनला जेवढा बाहेरून धोका नाही आहे ना, त्याच्याहून जास्त धोका अंदरून. ईव्हीएम बनवणाऱ्या लोकांनी पण ही गोष्ट सांगितलेली आहे की एक छोटासा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, चुकीचा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, जाणूनबुजून केलेला सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करोडोचे वोट्स हेरफेर करू शकते, मागे पुढे करू शकते आणि जेणेकरून करोडोच्या वोटामध्ये हेरफेर होऊ शकते आणि हारणारा माणूस जितू शकते आणि जितणारा माणूस हारू शकते. हे पॉसिबल आहे. जेवढा त्याला धोका बाहेरून हॅक करणाऱ्यापासून आहे त्याच्याहून जास्त धोका आतून हॅक करणाऱ्यापासून आहे. आणि इथेच सर्वात मोठा मेन मुद्दा निर्माण होतो. हे जेवढी विपक्ष नेता आक्रोश मोर्चाज वगैरे निघतात ईव्हीएम बॅन करा आणि बॅलेट पेपर आणा, हे त्याच्यामुळेच निघतात. हे म्हणतायत की ईव्हीएम हॅक होऊ शकतं कारण ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे ती कंपनी इटसेल्फ बीजेपीच्या अंडर काम करते आणि म्हणून ते लोक म्हणतायत की ईव्हीएम सिस्टीम चेंज करा आणि बॅलेट पेपरने इलेक्शन घ्या. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या मदतीने जरी ही ईव्हीएम मशीन हॅक होत नसेल किंवा असंभव असेल तरीही आयएएस ऑफिसर कन्नन गोपीनाथन असं म्हणतात की जेव्हापासून व्हीव्हीपीएटी किंवा व्हीव्हीपॅट ही मशीन ईव्हीएम सोबत जॉईन केल्या गेलेली आहे तेव्हापासून
असून हॅकिंगचे चान्सेस अजून जास्त वाढलेले आहे. कन्नन गोपीनाथन असे म्हणायचे की ईव्हीएम आधी हॅक नाही होऊ शकत होती, पण तेव्हापासून व्हीव्हीपॅट आलेली आहे तेव्हापासून ईव्हीएम इझिली हॅक होऊ शकते. व्हीव्हीपॅट यासाठी निर्माण केली होती की बॅलेट युनिट पासून काउंटिंग युनिट पर्यंत जे ट्रान्सफर होत आहे तो वोट प्रॉपर त्याला चाललेला आहे की नाही. कन्नन गोपीनाथनचं असं म्हणणं आहे की आताही तो प्रॉब्लेम तसाच तसा स्टील आहे. आता माझा प्रॉब्लेम असा आहे की व्हीव्हीपॅट पासून जो काउंटिंग युनिट पर्यंत वोट चालला तो वोट प्रॉपर तसाच्या तसाच चाललेला आहे की नाही याची गॅरंटी मी देऊ नाही शकत. ईव्हीएमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जवळपास 120 क्वेश्चन आहे. त्या 120 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन असा आहे की डू ईव्हीएम मॅल फंक्शन. त्याचं अँसर असं दिलेलं आहे ईव्हीएमच्या वेबसाईट वरतीच की ईव्हीएम्स आर इलेक्ट्रॉनिक मशीन्स अँड लाईक एनी अदर मशीन्स दे आर ऑल्सो वनरेबल टू फेलियर. द फेल मशीनरीज आर सेंड टू द फॅक्टरी फॉर रेक्टिफिकेशन. However, there is no question of any machine malfunctioning in a way so far as to favor a particular candidate, which is called tampering as per defined EVM's protocol. The scenario is just not possible with the many safeguards in design of EVM itself. ही ऑफिशियल वेबसाईट वर लिहिलेली माहिती आहे. आणि याच्या नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतो की IAS कन्नन गोपीनाथनच्या मताने EVM मशीन VVPATच्या मदतीने कशी हॅक केल्या जाते. नवीन व्हिडिओ येईपर्यंत मी तुमची परवानगी घेतो. तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना कळू द्या की EVM कशा प्रकारे काम करतं. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. त्यापर्यंत धन्यवाद.